श्री कृष्ण जय गजानन। उद्या 20 फेब्रुवारीला मंगळवारच्या दिवशी जी एकादश आहे त्याला जया एकादशी असे म्हणतात। माघ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे म्हणतात। ह्या दिवशी घरच्या घरी आपण श्रीहरी विष्णूच्या प्रतिमेचं अभिषेक करू शकतो आणि लक्ष्मीनारायण यांचा आशीर्वाद घेऊ शकतो। जया एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे। या दिवशी म्हणजेच 20 फेब्रुवारीच्या दिवशी त्रिपुष्कर योग तयार झालेला आहे आणि त्याचं कालांतर आहे 20 फेब्रुवारी दुपारी 12:13 ते 21 फेब्रुवारी सकाळी 6:55 असं म्हणतात की ह्या दिवशी उपवास केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते। ह्या दिवशी तुम्ही वस्त्र, भोजन, अन्न, गरजूंना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टींचे दान दिल्यावर भगवान श्रीहरी विष्णू तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाहीत। पद्मपुराणानुसार भगवान श्री कृष्णाने युधिष्ठिराला ह्या एकादशीचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की जया एकादशीच्या दिवशी जर मनुष्याने व्रत वैफल्य केले असता त्याचे ह्या जन्माचे पाप तर नष्ट होतेच, त्याबरोबर त्याचे मागील जन्माच्या पापापासूनही त्याला मुक्ती मिळते। ह्या दिवशी उपवास केल्याने माणसाला भूत, प्रेत, पिशाच ह्या योनीपासून मुक्ती मिळते। ह्या दिवशी विधीपूर्वक उपवास केला पाहिजे। धार्मिक मान्यता अशीही आहे की ह्या दिवशी ह्या एकादशीला व्रत केल्याने मृत्यूनंतरच्या मोक्षाचीही प्राप्ती मनुष्याला होते। चला तर मग आपण जाणून घेऊया की पूजेचा मुहूर्त काय आहे। पूजेचा मुहूर्त 20 फेब्रुवारी सकाळी 9:45 ते दुपारी 2:00 आहे। जया एकादशीला दक्षिण भारतामध्ये भूमी एकादशी आणि भीष्म एकादशी असेही म्हटले जाते। चला तर मग ह्याची पूजेची सामग्री बघूया। तुमच्याजवळ जर विष्णूची प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल तेही चालेल, नसेल तर एखादी प्रतिमा असेल तर फारच चांगलं। त्यानुसार त्याबरोबरच एक फळ, एक फूल, सुपारी, लवंग, पाणी, तुळशीचे पान, गोड म्हणून साखर आणि औषध म्हणून तांदूळ, त्याबरोबरच तुपाचा दिवा, जर तुपाचा दिवा नसेल तर तेलाचा दिवाही चालेल। आणि ह्या दिवशी काळ्या तिळाचे फार महत्त्व आहे आणि गोडमध्ये तुम्ही तिळाचे लाडूही घेऊ शकता। चला तर मग आपण ह्याची विधी पाहून घेऊया। सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठा, जर उठणं शक्य नसेल तर सकाळी लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न करा। सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घालायचे, शक्य असल्यास पिवळी वस्त्रे घाला, देवघर साफ करून घ्या, त्यानंतर भगवान विष्णूचे स्मरण करत व्रताला सुरुवात करा। मनामध्ये भगवान विष्णूचे मंत्रांचा उच्चारही करू शकता तुम्ही। मंत्र पुढील प्रमाणे आहे। ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात। तो नसेल तर सरळ सोपा मंत्रही तुम्ही म्हणू शकता। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। हे जर अवघड वाटत असेल त्यापेक्षाही सोपे मंत्र आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय। तो नसेल तर ओम विष्णवे नमः, त्याऐवजी ओम ह्युम विष्णवे नमः, किंवा त्याऐवजी ओम नमो नारायणाय, यापैकी कोणत्याही एका मंत्राचा मनामध्ये तुम्ही स्मरण करू शकता आणि पूजेला सुरुवात करू शकता। त्यानंतर प्रतिमेचं पूजन करा, प्रतिमा ठेवा, त्याला व्यवस्थित साफ करा। त्यानंतर प्रतिमेच्या समोर फळ, फूल, सुपारी, श्रीफळ, जे काही तुमच्याकडे पूजेच्या वस्तू असतील ते ठेवा। त्यानंतर विष्णूची आरती म्हणून घ्या किंवा ही पूजा करत असताना मोबाईलमध्ये विष्णू सहस्त्रनाम हा यूट्यूबवर चालू ठेवा, म्हणजे ते ऐकत ऐकत तुम्ही पूजा करा। तुम्ही जशी पूजा करता तशीच पूजा करून घ्या। आणि त्यानंतर कापूर वगैरे लावा आणि देवाकडे प्रार्थना करा का माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर येवो म्हणून। राधे राधे, बाय। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।